हरि ओम। मी गोकुळदास मंगेश शिरसाट, राहणार सावंतवाडी, केंद्र सावंतवाडी। 2006 सालापासून या केंद्रावर मी उपासक म्हणून आहे। आणि मला अनुभव म्हणजे माझा भाऊ सुरेश मंगेश शिरसाट हा माझ्या आमचा सगळ्यात मोठा भाऊ। आम्ही तीन भाऊ आणि एक बहीण, चार भावंडं। त्याच्यात हा सगळ्यात मोठा असून एसटी कंडक्टर होता। पण एसटी कंडक्टर झाल्यानंतर रिटायर झाला तो, जवळजवळ 10-11 सालात रिटायर झाला। आणि 2016 दरम्याने तो एका उपासना केंद्रावर स्वामी समर्थांच्या मठाकडे जात असताना एका स्कूटर स्वाराने त्याला मागून धक्का देऊन पाडला आणि तो तिकडे अपघाती पडला गेला आणि त्याला मार लागला। आणि त्या ठिकाणी त्यांनी दुसऱ्याची मदत घेऊन डॉक्टरचा औषध उपचार वगैरे घेतले, पण त्याला त्यावेळी तेवढंसं जाणवलं नाही। पण नंतर कालांतराने, एक वर्षभराने त्याला कण्याचा त्रास सुरू झाला आणि तो त्रास एवढा वाढत गेला की कण्याचे मणी त्याचे जवळजवळ 2-3 बाजूला होऊन गॅप पडली होती। आणि त्याचा प्रॉब्लेम पुढे पुढे एवढा वाढत गेला की त्याला चालताना त्रास व्हायला लागला, म्हणजे त्याला धड तो उभा राहू शकत नव्हता आणि चालू शकत नव्हता। अशा अवस्थेत त्याला मग घरी डॉक्टर आणून औषध उपचार वगैरे करावे लागत होतेच। पण आम्ही त्याला मूल बाळ नसल्याने त्याला त्याची जी बायको सुजाता म्हणजे आमची वहिनी ही त्याची सेवा करत होती। त्याला डॉक्टर औषध उपचार वगैरे केले, त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं। पण 1-2 वर्षाचा कालावधी एवढा त्याच्या जीवनात भयानक झाला की त्याला वारंवार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं, घरी आणणं, घरी सेवा करणं, हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवून हॉस्पिटलची सेवा करणं असा कार्यक्रम 1-2 वर्ष चालूच राहिला। आणि हा त्याचा आजार एवढा बळावला की शेवटी आजारपण जे होते ते 6 महिन्याचा कालावधी जवळजवळ त्याचं सगळं बेडवरच व्हायला लागलं। तशा अवस्थेत तिच्या बायकोने अधिक मी हे सगळं आम्ही त्याचं निभावून नेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला। डॉक्टर हॉस्पिटलमध्ये म्हणजे घरी त्रास होऊ नये किंवा त्याला लगेच जास्त ट्रीटमेंट मिळावी म्हणून आम्ही आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि त्या स्टाफने पण चांगली मदत केली। तिकडे पण त्याचं आजारपण बळावलं होतं, ते म्हणाले ह्याला ऑपरेशन करावं लागेल। पण त्यावेळी वय त्यांचं 75 होतं आणि शारीरिक प्रकृती बघितली तर ह्या आजारपणात त्यांना ऑपरेशन पेलण्यासारखंही नाही आणि त्यांची एवढी उठबस करण्यासाठी, धावपळ करण्यासाठी कोण तशी माणसंही नाही आहेत। अशा अवस्थेत म्हटलं त्याला बांबोळीला नेण्यापेक्षा आम्ही इकडेच ह्या 2 हॉस्पिटलमध्ये त्याला वारंवार फिरवून मग घरी त्याची सेवा वगैरे केली। आणि घरी सेवा करत असताना प्रत्येक वेळी मी अनिरुद्ध बापूंना आणि चंडिका कुळाला नेहमी म्हणत असे की माझ्या भावाला यातनं चांगला करा। असा काळ जात जात असता बरोबर 10 मार्च 1918 मला एक असं सुचलं की ह्याच्यात काहीतरी त्याला दैविक किंवा कोणत्याही ह्याची मदत आवश्यक आहे। म्हणून मी ज्यावेळी आम्ही उपासनेला बसलो त्यावेळी मी ठरवलं की आज चंडिका देवीजवळ मी हा प्रश्न मांडणार, प्रामुख्याने हाच प्रश्न मांडणार की माझ्या भावाचं काय किंवा त्याला ह्याच्यातनं मार्ग मिळेल काय। आणि मी 10 मार्च 2018 चंडिका कुळाला म्हटलं मी त्या संवादामध्ये की देवी, एकतर त्याच्यातनं तो निभावून चांगला होत असेल तर त्याला चांगलं तरी करा, किंवा त्याला सद्गती म्हणजे शेवटचं जे मोक्षाचा मार्ग आहे तो तरी त्याला मिळावा। चंडिका कुळाकडे शनिवारी मी प्रार्थना केली आणि त्याच दिवशी शनिवारी रात्री 10 वाजता बरोबर त्याला मोक्षगती प्राप्त झाली। पण मला त्यातनं असं समजलं की आम्ही जे देवीकडे दरवेळी अनुसंधानात जी मागणी करतो ती देवी देते आणि काही संकट असले तर निभावते हे मला पूर्णपणे खात्री समजली। हरिओम अंबज्ञ नाथ सविदम नाथ सविदम नाथ सविदम।